प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रासह देशात गँग वॉर खुलेआम गोळीबार यासारख्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत अशाच एका घटनेनं अकरा डिसेंबर रोजी महाराष्ट्र हादरून गेला नमस्कार मी सानिका आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी जालन्यातील मंठा चौफुली या गजबजलेल्या भागात भर दुपारी गजबजलेल्या चौकात गोळीबाराची घटना घडली आणि त्यात गजानन तौर यांचा मृत्यू झाला घरी शेती वडील मध्यवर्ती बँकमध्ये कामाला अशा सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जालना जिल्ह्यातील शिवनगाव येथे जन्मलेल्या गजानन तौर हा जालन्यात आल्यानंतर त्याच्या धाडसी आणि नेतृत्व करण्याच्या गुणकौशल्यामुळे अल्पावधीतच जालन्यात प्रसिद्ध झाला जा आजूबाजूला तरुणांचे टोळके वाढू लागले जालना आणि आजूबाजूच्या परिसरात नेहमी विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम आयोजित करत असल्याने तरुणांमध्ये गजाननची लोकप्रियता एवढी वाढली की जालना आणि आजूबाजूच्या परिसरात लहान थोरापर्यंत गजानन तौर हे नाव सगळ्यांच्या परिचयाचं झालं सोशल मीडियावरही गजानन तौर व त्यांच्या नावाच्या असंख्य फॅन क्लब ग्रुपवरून गजानन तौर यांचे कित्येक व्हिडिओ प्रसिद्ध होत त्या ग्रुपला फॉलो करणारे हजारो फॉलोअर आणि लाखो व्ह्यूअर यावरून त्यांची समाजातली लोकप्रियता दिसून येते सोबतच त्यांचे अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळींसोबत संबंध होते तसेच महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आंदोलनात देखील हजारो तरुणांसह गजानन तौर यांचा सक्रिय सहभाग होता अंतरावली सराटी येथे सभेला आलेल्यांसाठी गजानन तौर यांनी पन्नास हजारहून अधिक माझा कोल्ड्रिंक बॉटल स्वखर्चाने वाटल्या होत्या त्यामुळे देखील ते चर्चेत आले होते जालना मतदारसंघाचे माजी राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचे कट्टर समर्थक असल्याने अर्जुन खोतकर आणि गजानन तौर यांचे निकटचे संबंध असल्याचे वेळोवेळी होणाऱ्या सभा आणि कार्यक्रम यामधून दिसून येत होते दहा डिसेंबर रोजी जालना शहरात गजानन तौर यांनी तरुणांसाठी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी देखील अर्जुन खोतकर उपस्थित होते त्यावेळी बोलताना अर्जुन खोतकर यांनी आपण कायम गजानन तौर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं देखील सांगितलं होतं गजानन तौर यांच्यावर जालना आणि महाराष्ट्रातील अनेक शहरात खंडणी धमकी अपहरण सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणे हाफ मर्डर मर्डर असे गंभीर स्वरूपाचे असंख्य गुन्हे विविध पोलीस ठाण्यात त्यांच्या नावावर दाखल झाले होते त्यासाठी गजाननला कित्येकदा जेलवारी देखील करावी लागली पण त्यातील बऱ्याचशा गुन्ह्यात गजानन तौर यांची निर्दोष सुटका झाली तर कित्येक गुन्ह्याची केस कोर्टात सुरू होती यानं त्या कारणानं गजानन तौर हे नाव सारखं चर्चेत राहायचं गजानन यांची प्रसिद्धी ज्या वेगानं वाढत होती त्यापेक्षा जास्त वेगानं गजाननचे विरोधकही वाढत होते एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केले होते याच कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या काही सहकाऱ्यांसोबत उभा असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गावठी पिस्तालातून गोळ्या झाडल्या आणि आरोपी तिथून फरार झाले गंभीर जखमी झालेल्या गजानन तौर यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता गेल्या वर्षी गजानन तौर यांचे लव्ह मॅरेज झाले होते येत्या वीस तारखेला त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा होणार होता गजानन तौर यांची हत्या घडवून आणण्यामागे नेमका कोणाचा हात असेल का तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा